आई मी ऑफिस मध्ये चालले बेटा, आज ऑफिस मधून सुट्टी घेतली का? माझी तब्येत खूप खराब आहे. हो का, झालं तुझं चालू? काम धंदा सोडून मी घरी राहू का? आता हात केली तू. आई मी ऑफिस मध्ये चालले. काय झालं आई, तुला बरं नाही वाटत का? तू माझी सावतर पोरगी आहे, जा इथून. हे घे आई, पहिले खाऊन घे आणि गोळी घे, आराम कर. नाही मी ऑफिस मध्ये नाही केले, तुला सोडून ऑफिस मध्ये कशी जाऊ? तुला तर बरं वाटत नाही ना. पहिले दोन घास खाऊन घे आणि गोळी घे, मग झोप आई, म्हणजे तुला पटकन आराम भेटेल. नवीन वर्ष आलं ना, त्यासाठी मी तुम्हाला ड्रेस आणला आहे. हे घे बेटा, तुला नवीन कपडे हे घे बाळा. हे काय करते आई, तिला कशाला कपडे देते? ती सावतर मुलगी आहे ना तुझी, तिला नको देऊ कपडे. तू विसरली का, तुझी सावतर मुलगी आहे ती, मी तुझी सच्ची मुलगी आहे आणि तू तिला कपडे देते? हो बाळा, मी विसरली नाही, ती माझी सावतरच मुलगी आहे. पण त्या दिवशी सक्क पळून गेलं आणि सावतरच जवळ राहिलं. त्या दिवशी मला एवढं बिमार होती मी, तर माझ्या सावतर मुलींनीच मला खायला दिले, मला गोळी दिली, ती ऑफिस मधून सुट्टी घेतली. तुला तर ऑफिस मध्ये माझ्यासाठी सुट्टी पण काढता आली नाही, कशी विसरू मी? घे बाळा घे घे. मला ड्रेस आणला आहे तू.